ही गोष्ट आहे 1942 सालामधली. स्वातंत्र्यापूर्वीचा आपला हिंदुस्तान जो बनलेला होता लहान मोठ्या 550 जास्त अशा संस्थानांचा, आणि या संस्थानांमधलं एक मोठं एक शक्तिशाली संस्थान होतं निजामाचं हैदराबाद. हैदराबाद स्टेट आर्मीचे प्रमुख मेजर जनरल अल एद्रोस हे त्या दिवशी आर्मीच्या मुख्यालयात आलेले होते आपल्या बटालियनची पाहणी करण्यासाठी. बाजूच्याच एका मैदानात काही सैनिक हँड ग्रेनेड फेकण्याचा सराव करत होते, आणि सराव करणाऱ्यांपैकी एका नवशिक्या सैनिकाचा अंदाज साफ चुकला आणि त्यांनी फेकलेला हँड ग्रेनेड हा लांबवर न जाता जवळच एका खड्ड्यामध्ये पडला. प्रसंग मोठा बाका होता. अशा वेळेला जवळच उभा असलेला एक तरुण सेकंड लेफ्टनंट ऑफिसर विजेच्या वेगाने पुढे झेपावला. मोठं धाडस दाखवून चित्त्याच्या चपळाईनी त्यांनी त्या खड्ड्यामध्ये उडी टाकली. आता शौर्य आणि धाडस हे त्या तरुणासाठी काही नवीन नव्हतं, ते जणू त्याच्या रक्तातच भिनलेलं होतं. कारण त्या तरुणाचे एक पूर्वज हे प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेमध्ये होते. त्यांनी गाजवलेलं शौर्य, त्यांनी दाखवलेली स्वामीनिष्ठा यावर प्रसन्न होऊन थोरल्या महाराजांनी त्यांना 100 गावांची मनसबदारी बहाल केलेली होती. आणि त्यांच्या मनसबीतलं एक प्रमुख गाव होतं तारापूर, आणि या तारापूर गावावरूनच या कुटुंबाचं आडनाव पडलं तारापूर. हा तरुण सैन्य अधिकारी आजचा आपला कथानायक हा जेव्हा 6 वर्षांचा होता तेव्हाचा हा एक प्रसंग. आपल्या घराच्या अंगणामध्ये आपल्या बहिणीसह तो खेळत होता आणि अचानक दावणीतून निसटून मोकाट सुटलेली एक गाय त्याच्या बहिणीच्या रोखानी धावत सुटली. अवघ्या 6 वर्षांचा तो मुलगा पण हातातली काठी उगारून तो त्या गायीवर धावून गेला. त्यांनी दाखवलेल्या आक्रमक हालचालींमुळे ती गाय गोंधळून गेली आणि परत फिरली, आणि अशा तऱ्हेने त्याच्या बहिणीचे प्राण वाचले. आपल्यातल्या धाडसाची चुणूकच जणू वयाच्या 6व्या वर्षी त्यांनी दाखवून दिली. तर परत एकदा आपण 1942 त्या प्रसंगाकडे येऊयात. त्या तरुण सैन्याधिकाऱ्यांनी खड्ड्यामध्ये उडी टाकली आणि प्रसंगावधान दाखवत तो बॉम्ब दूरवर फेकण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हातातून सुटताच क्षणी त्या बॉम्बचा स्फोट झाला. स्प्लिंटर्स छातीत घुसून तो तरुण जखमी झाला. पण त्या दिवशी त्यांनी जे धाडस दाखवलं, जे शौर्य दाखवलं, जे प्रसंगावधान दाखवलं, त्याच्यामुळे होऊ घातलेला मोठा अपघात टळला. होऊ घातलेली मोठी जीवितहानी त्या दिवशी टळली. हा सर्व प्रसंग बघून मेजर जनरल अल एद्रोस हे त्या तरुणावरती खूप इम्प्रेस झाले. त्यांनी व्यक्तिशः भेटून त्या तरुणाचं अभिनंदन केलं. 7 हैदराबाद इन्फंट्रीमध्ये पोस्टेड असणाऱ्या त्या तरुणाची इच्छा खरं तर रणगाडा दलात काम करण्याची होती. त्यांनी तशी गुजारिश जनरल एड्रोसपाशी केली. सैन्य प्रमुखांच्या शिफारशीवरून त्या तरुणाची बदली रणगाडा दलात म्हणजे 1st हैदराबाद इम्पिरियल सर्व्हिस लान्सर्स इकडे करण्यात आली. आता रणगाडा दलामध्ये झालेली आपली नेमणूक ही फक्त बाय फ्लूक किंवा बाय चान्स झालेली नसून तिथे काम करायला आपण किती डिझर्व करतो हे दाखवून देण्याची संधी त्या तरुणाला स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनी मिळणारच होती. कारण एका मोठ्या थरारक टँक बॅटलमध्ये अचाट कामगिरी करून तो तरुण खूप मोठा इतिहास रचणार होता. तर मग कोण आहे आजचा आपला कथानायक, असा कुठला पराक्रम, असा कुठला इतिहास तो रचणार होता, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, युद्धवीरच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी डॉक्टर पुष्कर शेजवलकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. युद्धवीरच्या आजच्या भागामध्ये तुम्ही पाहणार आहात 1965 भारत पाकिस्तान युद्धादरम्यान घडलेली आणखीन एक चित्तथरारक लढाई. या लढाईबद्दल म्हटलं गेलं द लार्जेस्ट ऑफ टँक बॅटल्स पोस्ट वर्ल्ड वॉर एरा, म्हणजेच दुसऱ्या महायुद्धानंतर घडलेली रणगाड्यांची सर्वात मोठी सर्वात तुंबळ लढाई. युद्धवीरमध्ये आज तुम्ही पाहणार आहात द बॅटल ऑफ चाविंडा, आणि त्याचबरोबर या लढाईचा हिरो ठरलेल्या एका अजोड योद्ध्याची वीरगाथा. अखंड भारताच्या नकाशावरून काश्मीरचं नामोनिशाण पुसून टाकण्याच्या नापाक इराद्यानी पाकिस्तानी 1 सप्टेंबर 1965 रोजी सुरुवात केली ऑपरेशन ग्रँड स्लॅमला, आणि भारतावर लादलं फुल स्केल वॉर.
काश्मीरमध्ये घुसलेल्या पाकिस्तानी सैन्याला पंजाबातून प्रत्युत्तर देण्यासाठी 6 सप्टेंबर 1965 रोजी इंडियन आर्मीनी क्रॉस केली इंटरनॅशनल बॉर्डर. युद्धवीरच्या याआधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलीत लाहोरच्या अंगणात खेळली गेलेली द बॅटल ऑफ दोगराई. पाकिस्तानी पंजाब प्रोव्हिन्समधलं आणखीन एक महत्त्वाचं शहर होतं सियालकोट. सियालकोटला घेरण्याची जबाबदारी होती भारतीय पायदळ आणि भारतीय रणगाडा दलाकडे. सियालकोट सेक्टरमध्ये भारताच्या 1st Armored Division विरुद्ध पाकिस्तानच्या 6th Armored Division यांच्यामध्ये आता सरळ सरळ सामना रंगणार होता. पाकिस्तानी 6th Armored Division कडे असलेल्या रणगाड्यांच्या रेजिमेंट्सची संख्या ही भारताच्या आर्मर्ड डिव्हिजनपेक्षा जास्त होती आणि त्यातच त्यांच्या अर्ध्याहून अधिक टँक रेजिमेंट्स बनलेल्या होत्या. त्यावेळच्या महाशक्तिशाली बहुचर्चित आणि स्टेट ऑफ द आर्ट अशा पॅटर्न रणगाड्यांच्या. तर दुसरीकडे भारताच्या अर्ध्या टँक रेजिमेंट्स होत्या ह्या दुसऱ्या महायुद्धामध्ये वापरल्या गेलेल्या काहीशा आउटडेटेड अशा शर्मन टँक्सच्या. परंतु युद्ध साहित्यामधला हा असमतोल, ही विषमता, ही खंबीर नेतृत्व, वरचढ डावपेच आणि लढणाऱ्या सैनिकांचं व्यक्तिगत धाडस यांनी भरून काढली जाऊ शकते आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे द बॅटल ऑफ चाविंडा. आता आपण 6 दिवस चाललेल्या या लढाईचा थोडक्यात घटनाक्रम पाहूया. भारताची 1st Armored Division ही बनलेली होती 4 प्रमुख टँक रेजिमेंट्सनी. 17 पुना हॉर्स, 4 हॉट्सन हॉर्स, 2nd Lancers आणि 16 लाईट कॅव्हलरी. लढाईला सुरुवात झाली 11 सप्टेंबर रोजी. सियालकोट सेक्टरमधलं पाकिस्तान्यांचं फिलोरा हे ठाणं जिंकून घेण्यासाठी भारतीय रणगाड्यांनी पाकिस्तानात अगदी खोलवर मुसंडी मारली. सकाळी 11:00 पाकिस्तानी फायटर जेट्सनी भारतीय सैन्यावरती सरप्राईज एअर स्ट्राईक केले. या हल्ल्यामध्ये 4 हॉर्स आणि 16 कॅव्हलरीचं भरपूर नुकसान झालं. चिलखती वाहनं आणि पायदळाची नुसती कत्तल झाली. खचलेल्या भारतीय रणगाड्यांवरती विमानांपाठोपाठ पाकिस्तानी पॅटर्न टँक्सनी हल्ला चढवला. हॉटसन हॉर्स आणि 16 कॅव्हलरीचे रणगाडे माघार घ्यायच्या बेतातच होते आणि अशा वेळेला 17 पुना हॉर्सनी ऐन रणधुमाळीत उडी घेतली. 17 पुना हॉर्सचं नेतृत्व करत होते आजचे आपले कथानायक लेफ्टनंट कर्नल आर्देशीर बुरझोरजी तारापूर. कर्नल तारापूर यांच्या नेतृत्वाखाली झालेला भारतीय रणगाड्यांचा हल्ला तुफानी होता, जबरदस्त होता. दोन्ही देशांचे रणगाडे एकमेकांना भिडले, मात्र पहिल्याच फटक्यात कर्नल तारापूर यांनी 13 पाकिस्तानी पॅटर्न टँक्स गारद केले. दुपार होईपर्यंत फिलोरा पाकिस्तान्यांच्या हातातून निसटलं. फिलोरामध्ये मार खाल्लेल्या पाकिस्तान्यांनी चाविंडापर्यंत माघार घेतली. या लढाई दरम्यान शत्रूच्या तोफेतून निघालेला एक गोळा कर्नल तारापूर यांच्या रणगाड्याच्या अगदी जवळ येऊन फुटला. स्प्लिंटर्स खांद्यात घुसून दंडामध्ये खूप खोलवर जखम झाली. हात प्लास्टरमध्ये बांधावा लागला. फिलोरा ताब्यात घेतल्यानंतर भारतीय पायदळ निघालं चाविंडाच्या रोखानी 13-14 सप्टेंबर रोजी. चाविंडाला वेढा घालण्यासाठी साथीला होती 17 पुना हॉर्सची एक स्क्वाड्रन. मात्र चाविंडाच्या वाटेवर बट्टर डोगरांडी गावाजवळ पाकिस्तानी टँक्स लपून बसलेले होते. ॲडव्हान्स करणाऱ्या भारतीय रणगाड्यांवर त्यांनी तुफानी हल्ला चढवला. 17 पुना हॉर्सच्या टँक स्क्वाड्रनची दाणादाण उडू लागली. एका क्षणी असं वाटायला लागलं की बट्टर डोगरांडीची टँक बॅटल पुना हॉर्स हरतायत की काय. परत एकदा कर्नल तारापूर यांच्याकडे रिइन्फोर्समेंटची मागणी केली गेली. एक हात प्लास्टरमध्ये असलेले लेफ्टनंट कर्नल तारापूर स्वतः एका टँक स्क्वाड्रनसह प्रतिहल्ला चढवण्यासाठी निघाले. खरं तर युद्धामध्ये जायबंदी झाल्यामुळे त्यांना परत फिरण्याच्या ऑर्डर्स मिळालेल्या होत्या. पण 6 वर्षाच्या कोवळ्या वयात उधळलेल्या जनावरावरती हातात एक काठी घेऊन चालून जाणारे ॲडी तारापूर ऐन युद्धामध्ये हाताला बांधलेल्या प्लास्टरची पर्वा थोडीच करणार होते. तारापूर यांनी केलेल्या प्रतिहल्ल्यामध्ये सर्वच्या सर्व पाकिस्तानी टँक समूळ नष्ट झाले. तारापूर यांच्या टँक स्क्वाड्रननी नुसताच शत्रूचा हल्ला परतवला नाही, तर चढाई करून बट्टर डोगरांडी ताब्यात घेतलं. मिळालेल्या विजयानंतर कर्नल तारापूर स्वस्थ बसले नाहीत. लगेचच त्यांनी पुढचा हल्ला चढवला आणि वझीरवालीवरती भारतीय निशाण लावलं. 16 सप्टेंबरपर्यंत आपल्या जखमी जायबंदी हाताची पर्वा न करता त्यांनी जस्सोरण जिंकलं.
चाविंडा भारतीय सैन्याच्या ताब्यात येतच होतं. या लढाई दरम्यान कर्नल तारापोर यांच्या रणगाड्यावरती पुष्कळ हल्ले झाले. त्यांच्या रणगाड्याचं भारी नुकसान झालं, पण आपल्या हल्ल्याची धार त्यांनी अजिबात कमी होऊ दिली नाही. लेफ्टनंट कर्नल तारापोर यांच्या नेतृत्वाखाली 17 पूना हॉर्स एका पाठोपाठ एक विजय पताका फडकवतच होते आणि तो दुर्दैवी क्षण आला. 16 सप्टेंबरला आपल्यावर सोपवलेली कामगिरी फतेह करत आणल्यामुळे थोडेसे रिलॅक्स झालेले कर्नल ॲडी तारापोर आपल्या खुशाब नावाच्या रणगाड्यावर उभं राहून सभोवतालच्या युद्धभूमीचं निरीक्षण करत. अचानक शत्रूच्या तोफेतून निघालेल्या एका तोफगोळ्यांनी खुशाबचा अगदी अचूक वेध घेतला. रणगाडा धडाधड पेटला आणि लेफ्टनंट कर्नल ABतारापोर यांना रणांगणावरच वीरमरण आलं. 6 दिवस चाललेल्या या घनघोर लढाईमध्ये दाखवलेलं अतुलनीय शौर्य, स्वतःच्या प्राणांपलीकडे कर्तव्याला महत्त्व देत गाजवलेला पराक्रम आणि कमालीचं नेतृत्व गुण, या सर्व गुणांबद्दल लेफ्टनंट कर्नल ABतारापोर यांना मरणोपरांत परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं. कर्नल तारापोर हे परमवीर चक्र मिळवणारे हायेस्ट रँक्ड ऑफिसर आहेत. त्यांच्या पराक्रमापासून प्रेरणा घेत 17 पूना हॉर्सनी चाविंडाच्या लढाईमध्ये अवघ्या 9 रणगाड्यांच्या मोबदल्यात शत्रूचे पाकिस्तान्यांचे 60 रणगाडे नष्ट केले. चाविंडाच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या 6th Armored Brigade कंबरडच मोडलं. पूना हॉर्सच्या कामगिरीने शत्रू अगदी इम्प्रेस झाला. त्यांनी पूना हॉर्सला फक्र ए हिंद म्हणून गौरवलं. युद्धामध्ये प्रत्यक्ष शत्रूलाही समोरून लढणाऱ्या सैन्याच्या पराक्रमाची दखल घ्यावीशी वाटते याच्यासारखा मोठा पुरस्कार, मोठं मेडल दुसरं कुठलं असूच शकत नाही. तर मित्रांनो, ही होती लेफ्टनंट कर्नल आर्देशीर बुरझोरजी तारापोर या युद्धवीराची वीरगाथा. ही वीरगाथा जर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. युद्धवीरला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. युद्धवीरच्या पुढच्या भागात घेऊन येतो आहोत आणखीन एक रोमांचकारी चित्तथरारक अशी युद्धकथा. तोपर्यंत नमस्कार आणि जय हिंद.